मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आलेला आहे चंद्रग्रहण आणि या कोजागिरी पौर्णिमेचा तसंच चंद्रग्रहणाचा काही राशींवर अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. त्यांच्या राशीसाठी अनेक चांगले योग जुळून आलेले आहेत. कोणत्या आहेत त्या राशी, त्यांना कसा लाभ होणार आहे, त्याचबरोबर कोणते योग त्यांच्या राशीला लाभदायक ठरणार आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. हे खंडग्रास प्रकारातील चंद्रग्रहण असून भारतातून दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा वेधारंभ 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:10 सुरू होत असून चंद्रग्रहणाचा स्पर्श रात्री 1:05 होणार आहे. रात्री 1:44 चंद्रग्रहणाचा मध्य असेल तर ग्रहणाचा मोक्ष रात्री 2:23 होईल. ग्रहणाचा पर्वकाल 1:18 असेल. कोजागिरी पौर्णिमा शुक्रवारी 27 ऑक्टोबर 2023 रात्री 4:17 सुरू होईल आणि शनिवारी 28 ऑक्टोबर 2023 रात्री 1:53 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 28 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे. भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. यंदाच्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाला शुभ योग जुळून येत आहेत. चंद्रग्रहणावेळी चंद्र मेष राशीत असेल. मेष राशीत गुरु आणि राहू दोन ग्रह आहेत. मेष राशीत चंद्र आणि गुरुचा गजकेसरी योग जुळून येतोय. याशिवाय चंद्रग्रहण सुरू होत असताना सिद्ध योगही जुळून आला आहे. शनी मूळ त्रिकोण राशीत असून शश नामक शुभ राजयोग सुद्धा तयार झाला आहे. त्यामुळेच तुळ राशीत सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून येतोय. एकूण ग्रहस्थिती आणि जुळून आलेले राजयोग शुभयोग याचा उत्तम प्रभाव काही राशींवर पडणार आहे असं सांगितलं जात आहे. कोणत्या आहेत त्या राशी, मग कोणासाठी हे चंद्रग्रहण शुभदायी लाभदायी ठरणार आहे, चला बघूया. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचं चंद्रग्रहण शुभ फलदायी ठरू शकेल. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या दृष्टीनेही अनेक शुभ संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या सोबत काम करत असलेल्या लोकांपासून मात्र थोडं सावध राहण्याची गरज आहे. कोणीतरी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतं. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही हा काळ खूप छान असणार आहे. व्यवसाय करत असाल तर मोठी रक्कम मिळू शकते. आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत झालेली बघायला मिळेल. मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचं चंद्रग्रहण अतिशय खास ठरू शकतं. सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरशी संबंधित अनेक उत्तम लाभ तुम्हाला मिळतील. मानसिक तणावातून आराम मिळेल. भविष्यासाठी चांगले नियोजन करू शकाल. नातेवाईकांमध्ये प्रतिमा सुधारेल, प्रभाव वाढेल. कर्क राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचं चंद्रग्रहण सकारात्मक ठरू शकेल. जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. प्रभाव वाढेल. कार्यालयात कामाला नवीन ओळख मिळेल. व्यवसायात नवीन आणि चांगला भागीदार मिळू शकेल. करिअरशी संबंधित अनेक संधी येतील. आर्थिक स्थितीमध्ये बरीच सुधारणा बघायला मिळेल. कुठून तरी भरपूर पैसे मिळाल्यास तुम्हाला दिलासा मिळू शकेल. कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचं चंद्रग्रहण जीवनात नवीन आनंद घेऊन येईल. आनंद आणि समृद्धी वाढेल. तुम्ही काम करत असलेल्या नवीन प्रकल्पांमध्ये चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरमध्ये काही मोठी उपलब्धी तुम्ही मिळवू शकता. समाजात मानसन्मान वाढेल. तर मंडळी, या होत्या त्या राशी ज्यांच्यासाठी हे चंद्रग्रहण ही कोजागिरी पौर्णिमा लाभदायक असणार आहे. त्याशिवाय ज्यांचं या यादीत नाव नाही किंवा ज्यांची रास या यादीमध्ये नाही, त्यांनी काय करायचं आहे, त्यांना हा काळ कसा शुभ जाईल किंवा आर्थिक लाभ होण्यासाठी त्यांनी काय करायचं आहे, तर अगदी साधा सोपा उपाय आहे. पौर्णिमा ही माता लक्ष्मीशी संबंधित आहे. माता लक्ष्मीचा जन्मच पौर्णिमेला झाला होता आणि म्हणूनच माता लक्ष्मीशी संबंधित असणाऱ्या या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा करावी आणि महालक्ष्मी अष्टक 11 म्हणावं. मनापासून केलेली महालक्ष्मीची पूजा आणि महालक्ष्मी अष्टक 11 म्हटल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील, तसंच लक्ष्मी तुमच्या घरी येण्याचे मार्गही सुकर होतील. मग बोला महालक्ष्मीचा उदो उदो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.